फ्रेंड, वेलकम टू पूजास रेसिपीज। छान मस्त पाऊस पडत आहे, तर पाऊस म्हटलं की भजी खायची इच्छा ही सर्वांचीच होते। मस्त गरमागरम भजी असेल तर मग विचारूच नका। तर आज आपण बनवणार आहोत कोबीचे भजी। तर कोबीचे भजी बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागतं ते आज आपण बघून घेणार आहोत। तर इथे मी 2 वाट्या कोबी चिरून घेतलेला आहे। इथे मी 1 वाटी बेसन, 2 चमचे तांदळाचे पीठ, इथे मी चवीपुरतं मीठ, लाल तिखट, हळद आणि 1 कांदा चिरून घेतलेला आहे। त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे। तर मी आता चॉपरच्या मदतीने हा कोबी कसा चिरून घ्यायचा ते बघूया। कोथिंबीर पण आपण याच्यातच टाकून देणार आहोत। तुमच्या घरी चॉपर नसेल तर तुम्ही बारीक चिरून घेऊ शकता। आपला कोबी इथे छान बारीक झालेला आहे, तुम्ही बघू शकता, आणि छान मिक्स पण झालेला आहे कांदा आणि कोबी। तर आपण हे आता एका भांड्यात काढून घेणार आहोत। इथे कोबी मी ह्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे। आता मी याच्यामध्ये हे सगळं जिन्नस टाकून घेते। हे छान व्यवस्थित मिक्स करूया, याच्यामध्ये पाणी टाकायची गरज लागत नाही। त्याचबरोबर मी इथे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवून दिलेलं आहे। हे आपल्याला 2 मिनिटं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। छान मिक्स झाल्यानंतर आपल्याला त्याची भाजी बनवून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता इथे पाणी टाकायची गरज अजिबात लागत नाहीये। बघू शकता याचा छान गोळा तयार झालेला आहे। तर आता आपण इथे तेल गरम झालेलं आहे, तर आपण त्याच्यामध्ये छोट्या छोट्या आकाराचे भजी टाकून घेऊया। भजी टाकत असताना गॅस नेहमी मंद ठेवावा, त्यामुळे तेल आपल्या हातावरती उडत नाही। आपण याला 2 मिनिटं छान शिजून देऊया तेलामध्ये। चला तर तुम्ही बघू शकता 2 मिनिटं आपण हे भजे डीप फ्राय करून घेतलेले आहेत। अजून 1 मिनिट आपण हे छान व्यवस्थित तळून घेणार आहोत। त्याच्यानंतर आपण ते डिश मध्ये काढून मग सजावट करून मी तुम्हाला दाखवते कसे झाले। आता हे आपण एका डिश मध्ये काढून घेऊया। तुम्ही बघू शकता किती छान दिसतंय।
छान खमंग झालेले आहेत। इथे गॅस बंद करते। टोमॅटो केचप सोबत तुम्ही हे भाजी खाऊ शकता। तर मित्रांनो, तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की कळवा। तसेच आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर का तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब जरूर करा। लवकरच भेटूया पुढच्या रेसिपी सह। तोपर्यंत ईट हेल्दी, लिव्ह हेल्दी।